राज्यात शुक्रवारपासून सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 15 दिवसानंतर सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली. राज्यात सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय, त्यामुळे राज्यातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. या पार्श्वभूमीवर राज्यातील सिंगल यूज प्लास्टिकवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. राज्यात शुक्रवारपासून सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 15 दिवसानंतर सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंड वसूल करण्यात येणार आहे. दंड आकारण्याचे अधिकार संबंधित पालिका मुख्याधिकाऱ्याकडे असणार आहे. दरम्यान सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी 15 दिवस जागृती केली जाणार असून त्यानंतर धडक कारवाई केली जाणार असल्याचं महेश पाटील यांनी म्हणाले. रूल असा तो सेंट्रल रूल असा सेंट्रल गव्हर्नमेंटाचो अप्लिकेबल अक्रॉस इंडिया आणि गोयांकी आमकां तो इम्प्लिमेंट करपाक जाय. तुमकां खबर आसा प्लास्टीक हें सगळें न्युसन्स आनी नॉट यूज प्रॉपरली सारको वापर केलो जाल्यार ताजो खूब वायट परिणाम जाता. वो रूल कितें म्हणटा की आयच्यान 1 एप्रिलाच्यान 1 जुलयाच्यान 75 मायक्रॉन सकयल आशिल्लें प्लास्टीक सिंगल यूज प्लास्टीक बॅन केल्लें आसा. आनी ताचे खातीर आमची गोंय सरकारान आनी गोवा प्रदुशण नियंत्रण बोर्डान ताजी सगळें आमी तयारी केल्ली आसा. कशें कितें फायन्स बीन इनक्रीज जाल्या काय कशें कितें? तातूंत फायन्स इनक्रीज ना, मेन इफेक्ट जो आसा जो ताजो अप्रोच असो आसा की लोकांक अवेरनस करप, ताची माहिती दिवप. ताजे खातीर प्रदुशण नियंत्रण बोर्डान आमी सगळे स्टेक होल्डर, पयलीं म्हणजे गोंयांत मॅन्युफॅक्चर जे करता प्लास्टीक तांचे वांगडा मिटींग घेतल्यो. तांकां सांगलें की अशें अशें बॅन येवपाचें आसा आनी आमी 3 महिने 4 महिने पयलीं हो सुरू केल्लें अवेरनस. ताजे प्रमाणे गोंयचे सगळे मॅन्युफॅक्चर जे आसात ते 75 मायक्रॉन सकयल प्लास्टीक करचे ना. तें जालें. दुसरें वापर करपी आसात म्हणजे ट्रॅवल टुरिजम असोसिएशन गोवा, रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ गोवा हांचे वांगडा आमी खूब चर्चा केल्यो आनी तांकां सांगलें ही बॅन येतली हाचे खातीर तुमचे सहकार्य जाय. तिसरी गोष्ट म्हटल्यार इम्प्लिमेंट हो रूल करपाक आसा ती पंचायत आनी म्युनिसिपाल्टी आसा. तांचे कडेन आमी हें घेतलेली म्हणजे मिटिंगो घेतल्यो आनी तांकां सांगलें की तुमी हो बॅन येता तेन्ना लोकांक पयली अवेरनस करात आनी अवेरनस करतकच 1 तारखेच्यान आमी तुमकां फायन घालची पडटली. सो कसो कितें फायन पयली आशिल्लो तशेंच आसा काय कितें जाणा? फायनीक कांय बदल ना. फायन पयली जी आसा तशीच आसा. तांकां पयली फावटी 500 रुपया, मागीर 1000, मागीर 5000 अशें तांकां स्लॅब दिल्लो आसा. पूण आमी फायनी खातीर चड करचें ना. मेन म्हणजे आमचो आसा की अवेरनस करप आनी लोकांक वापरूंक दिवप ना. प्रदुशण नियंत्रण बोर्डान आनी एक योजना केल्ली आशिल्ली म्हणजे मार्केट सर्वे. आमी वेगळी मार्केट सर्वे केली आनी मार्केटां भितर खंयचे प्लास्टीक येतात, कोण वापरतात, कोण डिस्ट्रिब्युटर आनी ते खंयच्यान येता हाजे सर्वे केली आनी ते प्रमाणे आमकां कळून चुकलां की लार्ज अमाउंट ऑफ जें प्लास्टीक आसा सिंगल यूज तें गोंया भायल्यान येता. ताजे खातीर आमी रिटेलर डिस्ट्रिब्युटर जे केल्यात तांकांय सांगलां की तुमी हें घेवं नाकात आनी तुमी हें वापरून दिवं नाकात. पूण फुडले फेज आसतले 1-15 दिसांनी आमी ताजेर आमी रेड करतले आनी तांचेर आमचे म्हणजे तांचेर रेड करप ऑर तांचेर एक्शन घेवप हें आमचें चालू जातलें. आनी कशें कंट्रोल मार्केट फूल मार्केट म्हणल्यार खूब व्हडलें आसा, सो तेजेर कशें कंट्रोल आसतलो पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो? हय, मार्केट कंट्रोल तुमी म्हटलें तशें मार्केट हें व्हडलें आसा आनी ताजेर कंट्रोल करप डिफिकल्ट. म्हूण आमी 3 एजन्सी, 1 एजन्सी म्युनिसिपाल्टी लेवल तांचे मार्केट इन्स्पेक्टर आसतात ते सगळे म्युनिसिपाल्टी फिरतात सो तांकां खबर आसा. दुसरें पंचायत लेवलाचेर पंचायत आसा आनी आमी आमचो स्पेशल स्क्वॅड केल्लो आसा जे आमचे एनवायरमेंटल इंजिनियर म्हणून आसा, ज्युनियर इंजिनियर, सायंटिफीक स्टाफ आनी कायद्यान तांकां परमीट आसा. सो मार्केट सर्वे लागून आमकां कळ्ळां की खंयच्या खंयच्या जाग्यार कोण कोण होलसेलर आसा आनी तांकां टार्गेट केलें आनी तांकां तर स्टॉप केलें जाल्यार सगळ्या मार्केटांत तुका सगळ्या रिटेलर येवचो ना आनी गोंयांत तर मॅन्युफॅक्चर जायना. दरम्यान या पार्श्वभूमीवर नगर विकास मंत्री विश्वजित राणे यांनी ट्विट करत लोकांना नियमांचे पालन करण्याची विनंती केली आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. कचरा व्यवस्थापन कायदा 2021 च्या अंतर्गत ही कारवाई होणार असल्याचं विश्वजित राणे यांनी ट्विट करत म्हणाले.